ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अण्णाभाऊ साठे नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण, मातंग समाजाकडून नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा नागरी सत्कार। अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मार्गी लावून काँक्रीटीकरणाचा रोड करून दिल्याने समस्त अण्णाभाऊ साठे नगर येथील समस्त मातंग समाजाकडून त्यांचा भव्य असा नागरी सत्कार केला। मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील अण्णाभाऊ साठे नगर येथे गेली अनेक वर्ष ड्रेनेजचा प्रश्न प्रलंबित होता। या ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्यामुळे येथील नागरिक हे कित्येक वर्ष झाले त्रस्त झाले होते। पावसाळ्यामध्ये देखील नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं आणि ड्रेनेजचे पाणी शिरत होते। यामुळे नागरिकांनी वारंवार हा प्रश्न महापालिकेकडे मांडला, पण यावर काहीच तोडगा निघाला नाही। यामध्ये नागरिकांनी देखील कितीतरी संघर्ष केला। महासभेत या ड्रेनेज प्रश्नासाठी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचा प्रश्न हा सांगली महापालिका महासभेत गाजत होता। त्यानंतर अखेर योगेंद्र थोरात यांच्या आंदोलनाला यश येऊन यासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर झाले आणि यातूनच सर्व ड्रेनेजच्या पाईप बदलून हा ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला। त्यानंतर एक चांगल्या प्रकारे सिमेंट काँक्रीटीकरणाचा रोड या अण्णाभाऊ साठे नगर येथे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी करून दिला। यामुळे कितीही पाऊस पडला तरी देखील आता कोणत्याही नागरिकाच्या घरामध्ये आणि रोडवर पाणी साठत नाही। त्यामुळे या ड्रेनेजचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मार्गी लावून काँक्रीटीकरणाचा रोड करून दिल्याने समस्त अण्णाभाऊ साठे नगर येथील समस्त मातंग समाजाकडून नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, लहान मुले उपस्थित होती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती आम्ही साजरी करत आहोत। ही आनंदाने मोठ्या जयंती आम्ही साजरी केली आणि आज हा जयंतीचा समारोप होता आज। आणि या समारोप प्रसंगी या वार्डाचे धडाधडीचे नगरसेवक योगेंद्र दादा थोरात वार्ड क्रमांक 20 मधील धडाधडीचे नेतृत्व जे आम्हाला लाभलेलं आहे, त्यामुळे या नेतृत्वामुळं मातंग समाजामध्ये गेले कित्येक वर्षे अन्याय होत होता। इथली चेंबर लाईन व्यवस्थित नव्हती, घराघरात पाणी जात होतं। या पाण्यामुळं कावीळची कावीळ होऊन एक मुलगा आमच्या तगावला गेला। असं होत असताना जो कायम पाऊस पडला की घराघरात पाणी, ड्रेनेजचं जायचं, माणसं झोपायसुद्धा जागा नसणार अशी अवस्था वाईट होती। आणि खरोखर दादांचा आज आभार मानावं वाटतं, कारण इथली ड्रेनेज लाईन त्यांनी केलेली आहे, इथला रोड चांगला केलेला आहे आणि या दादांनी या प्रभाग क्रमांक 20 मध्ये भरपूर कामं केलेली आहेत। हे शाळा काढलेल्या आहेत दादाने, आता ग्रंथालय तिकडे बांधलेलं आहे। अशी अनेक कामे करत असताना दादाच्या पाठीशी पूर्ण मातंग समाज त्यांच्या पाठीशी आहे, एवढंच मी इथं बोलतो। आणि आज दादाचा, योगेंद्र दादा थोरातांचा सत्कार झाला असं मी जाहीर करतो। समाजात येऊन दादानी आमच्या गल्लीसाठी, आमच्या समाजासाठी एक चांगलं काम केले, योग्य काम केले। आमच्या घाणीत नामासने बाजूला केले, आमचं घाण होते तर सगळे हे केले दादाने, त्यांचं पाणी सगळं स्वच्छ गल्लीतनं हे केलं। सिमेंट काँक्रीट रोड केला दादानी, चांगलं केलं आहे, महानकरी न्यूज साठी आदिमाणी मिराज।